आजच्या स्टोरीमध्ये सस्पेन्स आहे थ्रिलर आहे याच्यामध्ये दृश्यम नावाचा चित्रपट पाहिला जातो त्यानंतर हत्याकांडाचं स्क्रिप्ट लिहिलं जातं आणि हत्येनंतर मृतदेहांना जिवंत दाखवण्याचा प्लॅन केला जातो हत्या झाल्यानंतर जे म ज्यांची हत्या झालेली आहे त्यांची सगळी संपत्ती आपल्या नावावरती कशी होईल याच्यासाठी सगळी कागदपत्रं तयार केली जातात फुल प्लॅनिंगनं हे सगळं केलं जातं आणि विशेष म्हणजे मारेकरी जो आहे तो पोलिसांच्याच बरोबरती आहे पण तरीही तो लवकर पोलिसांच्या नजरेमध्ये येत नाही इतकं सगळं परफेक्ट असं प्लॅनिंग केलेलं होतं पण गुन्हेगार कितीही चालक असला तरी पोलीस त्यांचे बाप असतात आणि एक वेगळ्या पद्धतीची सस्पेन्स थ्रिलर स्टोरी आत्ता आपल्याला बघायची आहे आणि ही घटना घडलेली आहे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये आणि उघडकीस आली मार्च दोन हजार बावीसमध्ये आता या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी काय होती तर उत्तर प्रदेशमधलं अलीगड जे आहे त्या अलीगडमध्ये एक कृष्णा कॉलनी आहे आणि त्या ठिकाणी राजेश चंद्रशेखर अगरवाल नावाचे एक व्यापारी राहत आहेत त्यांची पत्नी आहे पत्नी प्राध्यापिका आहे त्यांचा मुलगा आहे तो मुलगा परदेशामध्ये शिक्षण घेतो आहे यांचा घर परिवार आहे व्यवसाय आहे सगळं काही सुरळीत सगळं काही चांगलं आनंदाने चाललेलं होतं पण हे जे राजेश आहेत त्या राजेशचं बबली उर्फ बबिता नावाच्या एका तरुणीबरोबर ती सूत जुळलेलं होतं आणि त्यामुळे आता घरामध्ये ही बातमी कळली त्यावेळेस घरातल्या त्या लोकांनी या गोष्टीला विरोध केलेला होता पण राजेशनं त्या मुली त्या बबितासाठी किंवा ती बबली जी आहे बबली उर्फ बबिता हिच्याबरोबर जिच्याबरोबर सूत जुळलं होतं तिच्यासाठी या माणसानं स्वतःची बायको सोडली मुलं सोडली त्यानंतर घरामध्ये कोण आई वडील भाऊ बहीण जी मंडळी असतील ते घरदार सगळं सोडलं त्यानं आणि तो बिजनोर या ठिकाणी शिवलोक कॉलनी आहे त्या ठिकाणी त्या बबिताला घेऊन आला तिच्याबरोबर ती लग्न केलं तिच्याबरोबर ते संसाराला सुरुवात झाली पाठीमागचा त्याचा जो संसार होता तो संसार तो विसरून गेलेला आहे आणि आता हा राजेश जो आहे तो उद्योगपती होता त्यामुळं इथं आल्यानंतर त्यानं अनेक दुकानं चालू केलेली आहेत आणि त्याची बायको जी आहे बबिता नवीन झालेली बायको बबिता हिच्यासाठी त्यानं ब्युटी पार्लर चालू केलेला आहे आणि आता बायकोसुद्धा दोन तीन ब्युटी पार्लर चालवते आणि नवरा जो आहे त्याची अनेक दुकानं आहेत आणि ती दुकानं चालवली जातात याच्या अशा पद्धतीनं यांचं सगळं चाललेलं आहे दोघांचाही व्यवसाय दोघांचाही धंदा चांगला चाललेला आहे दोघांनाही प्रचंड पैसा येतो आहे पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की यांचं लग्न झालं तरीही त्यांना मूलबाळ काय होत नव्हतं आता एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं यांचा सगळं संसार चाललेला आहे काम चाललेलं आहे सगळं चाललेलं आहे पण मूलबाळ मात्र त्यांना झालेलं नव्हतं या गोष्टीला आता वीस वर्ष झालेली आहेत एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस मात्र त्यांना नव्हता आता या वारसासाठी यांनी प्रचंड प्रयत्न केले होते बाकीच्या गोष्टी डॉक्टर वगैरे सगळं केलं होतं पण त्याचा काही उपयोग झाला नाही एवढंच दुःख या दोघांना होतं पण आता या राजेशनं त्याचा एक उद्योगपती म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं एका बाजूला तो उद्योगपती होता आणि दुसऱ्या बाजूला राजकारणामध्ये सुद्धा त्यानं स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं आणि समाजवादी व्यापार संघटना जी आहे त्याचा प्रदेश प्रदेश सचिव म्हणूनही त्या पदावरती हा कार्यरत होता एका बाजूला यशाचे शिखर पादाक्रांत करीत होते दुसऱ्या बाजूला घरामध्ये मात्र चुकी म्हणजे घरातले जे होते म्हणजे त्याची पहिली बायको त्यानंतर मुलगा त्याच्यानंतर मग बाकीची मंडळी यांच्याबरोबर याचे चांगले संबंध नव्हते आता राजेश जो आहे त्याचा मुलगा जो परदेशात होता तो परदेशात शिकला त्याच्यानंतर मग त्याचं लग्न झालं आता या लग्नाला राजेश गेलेले होते पण या लग्नामध्ये त्या तो अगदी पाहुण्यासारखा म्हणजे वडील जरी होता तरी पण त्या ठिकाणी पाहुण्यासारखा जायला लागलं कुणीही या राजेशला जो वडिलांचा मान आहे तो दिलेला नव्हता आता एवढा सगळं म्हणजे लक्षात घ्या या सगळे सिच्युएशन का सांगतोय कारण त्या घरच्यांचा विरोध त्या राजेशला होता आणि जे पाहुणेरावळे होते ते पण जे जवळ आले होते ते केवळ पैशासाठी वगैरे आलेले होते म्हणजे जवळचं असं या माणसाचं कोणी नव्हतं फक्त नवरा आणि बायको आणि बाकीचे सगळे आणि राजकारणात होते तरी राजकारणामध्ये सुद्धा हे वेदावे आणि शत्रू वगैरे असे सगळे होते तर ही सगळी पार्श्वभूमी आहे हे सगळं वातावरण यांच्या अवतीभोवती होतं आता असं असताना तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला राजेश आणि बबिता हे दोघंही गायब होतात आता ते कुठं गेले काय गेले कोणाला काहीही कळलेलं नाही आता अठ्ठावीस फेब्रुवारीला गायब झाले त्यानंतर दुसरा दिवस उजाडला एक मार्च आला दोन मार्च आला तीन मार्च चार मार्च पण कोणाला कळलेलं नाही की बाबा राजेश गायब झालेला आहे किंवा त्याची बायको बबिता गायब झालेली आहे साधारण चार पाच दिवस झाले दोघंही गायब झालेले होते कोणाला कानोकान खबर नव्हती आता ही बबिता जी आहे तिचं ब्युटी पार्लर काही दिवसापासून बंद होतं आता तिथं काम करणारी एक कामगार होती तिचं नाव आहे रुमा आता ही रुमा जी आहे ती त्या पार्लरमध्ये आली पण तिनं बघितलं पार्लर तर बंद आहे आता मग त्या रुमानं बबिताला फोन लावला पण बबिता म्हणजे मालकिनीला पण ब त्या मालकिनीचा फोन बंद होता बबिताचा फोन बंद होता त्यानंतर मग या रुमानं त्या बबी बद... म्हणजे त्या ठिकाणी काम करणारी एक पारुल नावाची मुलगी होती त्या मुलीला फोन लावला आता ही पारुल जी आहे ती बबिताची म्हणजे मालकीन जी आहे त्या मालकिनीची पाहुणीच कोणीतरी होती त्यामुळे मग हिनं त्या पारुलला फोन लावला आणि मग पारुलनं बबिताचा जो भाऊ आहे म्हणजे त्या भावाला म्हणजे मनोज कुमार राणा नावाचा तिचा भाऊ होता बबिताचा त्याला फोन लावला आणि फोन लावल्यावरती त्या भावाला कळलं की आपली बहीण पाठीमागच्या म्हणजे बहीण आणि दाजी पाठीमागच्या चार पाच दिवसापासून गायब आहेत त्यानंतर हा जो भाऊ आहे तो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी गेला पण ते घर बंद होतं आणि ह्यानं दोघांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण काही संपर्क झाला नाही नातेवाईकांकडे चौकशी केली तपास केला पण या दोघांचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही आणि यानंतर सात मार्च दोन हजार बावीसला या भावानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिस मग हे जे पती पत्नी आहेत त्या पती पत्नींचा मोबाईल नंबर घेतला त्याचं सी डी आर काढलं त्यांचं लोकेशन तपासलं तर त्यांचं लोकेशन एकदा हरिद्वारला आलं होतं त्याच्यानंतर ते हरिद्वारवरून नैनितालला जात होते अशा पद्धतीनं इकडं तिकडं तिकडं इकडं असं ते लोकेशन बदलत होतं आता याच काळामध्ये बबिताची जी आई आहे शैली तर त्या आजीबाईंना एक फोन आला होता आणि त्या फोनवरती सांगण्यात आलं की मी बबिता बोलते आणि आम्ही काठगोदाम नावाच्या भागामध्ये आलेलो आहोत आणि आमचा फोन जो आहे तो खराब झाला आहे किंवा इथून फोन लागत नाही आहे त्यामुळे दुसऱ्याच्या फोनवरून आम्ही बोलतो आहे आणि अशा पद्धतीचं ते आईबरोबरती बोलणं झालं आता ही माहिती त्या आईनं पोलिसांना सांगितली पण आईला या ठिकाणी शंका होती की बोलणारी व्यक्ती ही बबिता नव्हती कारण हिचा आवाज वेगळा होता आणि बोलण्याची पद्धतसुद्धा सारखी नव्हती आणि त्यामुळे मग पोलिसांना आणि घरच्यांनासुद्धा अशी भीती वाटायला लागली की या पतीपत्नींचं काही बरं वाईट तर झालेलं नाही ना आणि पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कसून तपासाला सुरुवात केलेली होती आता या तपासामध्ये पोलिसांना बबिताचा भाऊ आई इतर पाहुणेरावळे मंडळी किंवा इतर राजकीय मंडळी ब्युटी पार्लरमध्ये काम करणारी ती रुमा असेल पारूल असेल किंवा बाकीची मंडळी जी आहेत ती सगळी आपापल्या परीनं पोलिसांना मदत करण्याचा प्रयत्न करत होती आणि राजेश आणि बबिताला म्हणजे शोधण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करत होती आणि याच्यामध्ये या राजेश आणि बबितानं या कामगारांना त्यांच्याकडे जे कामगार होते त्या कामगारांना प्रचंड मदत केलेली होती आता याच्यामधली जी पारुल आहे ती पारुल त्या पारोलला यांनी ब्युटी पार्लरचं शिक्षण देण्याचं काम चाललेलं होतं आणि दुसरी महिला जी आहे रुमा ही रुमा विधवा आहे तिच्या पतीचं दहा वर्षापूर्वी निधन झाले तर या बबितानं तिला मदत केली तिला पार्लरमधलं काम शिकवलं तिच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च केला आणि दुधासाठी यांना एक सुद्धा घेऊन दिली होती अशा पद्धतीनं बबितानं या रुमाला मदत केलेली होती म्हणजे यांनाच नाही तर जेवढे कामगार होते त्या सगळ्यांना या पतीपत्नींनी मदत केलेली होती आणि त्यामुळे हे सगळे कामगार त्यांना देवाप्रमाणे मानत होते आता त्यामुळे ते त्या सगळे पोलिसांना मदत करत होते त्यांना शोधण्यासाठी आता काही दिवस झाले पण यांचा काही शोध लागत नव्हता पतीपत्नींचा तपास लागत नव्हता आणि यावेळेस मग पोलिसांनी उलटा तपास करण्याचा प्रयत्न केला किंवा उलट्या दिशेनं तपास करायचा उंगली उंगलीचे घी नाही निकलता तो सीधी उंगली टेढी करणे पडती हे असं काहीतरी ते आहे त्या पद्धतीनं पोलिसांनी ज्या फोनवरून त्या बबिताच्या आईला फोन आला होता तो फोन नंबर पोलिसांनी घेतला आणि त्या फोन नंबरची माहिती काढली तर तो, तो फोन नंबर एका महिलेचा होता मग पोलीस त्या महिलेपर्यंत पोहोचले तिला विचारलं त्यावेळेस त्या, त्या महिलेनं सांगितलं की एक तरुण आला होता आणि त्या तरुणानं सांगितलं की माझा फोन बंद आहे आणि मग मी एक फोन करतो आणि त्यानं फोन घेतला आणि त्या फोनवरती तो बोलला आता फोनवर कोण बोललं होतं बबिता बबिता म्हणजे स्त्री स्त्री बोलली होती आणि ही महिला काय सांगते की कुणीतरी पुरुषाला होता आणि तो माझ्याकडून त्यानं फोन घेतलेला होता आता या ठिकाणी पोलिसांनी त्या फोनवाल्या महिलेला राजेश आणि बबिता या दोघांचाही फोटो दाखवला आणि फोटो दाखवल्यानंतर त्यांना विचारलं की ह्याच्यातलं कोणी होतं का तर फोन करणाऱ्यांपैकी या दोघांपैकी कुणीच नव्हतं मग तिसराच कोणीतरी तरुण होता आता हा तिसरा रहस्यमय तरुण कोण होता की ज्यानं फोन घेतलाय आणि महिलेच्या आवाजामध्ये सांगितलेला आहे तर एका बाजूला आता हा तपास चालला होता आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांना असं कळलं की राजेश यांची जी स्कूटी आहे ती स्कूटी हरिद्वारला एका पार्किंगमध्ये लावलेली आहे मग पोलिसांनी त्या ठिकाणचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते फुटेज पाहिलं आणि यावेळेस एक तरुण जो आहे ती स्कूटी लावताना दिसत होता आता हा तरुण नक्की कोण होता पोलिसांनी याचा फोटो काढला आणि ती फोनवाली महिला जी आहे तिला दाखवला की बाबा हा तरुण आहे का त्यावेळेस तिनं ओळखलं की हाच तरुण आहे ज्यानं माझ्याकडून फोन घेतला आता हा तरुण कोण होता ज्यानं त्या महिलेकडून फोन घेतला फोन केला आणि ज्यानं इकडं हरिद्वारला ती गाडी लावलेली होती लक्षात घ्या ज्याच्या शिक्षणाचा खर्च राजेश आणि बबिता करत होत्या ज्यांना सगळी मदत यांनी केली होती दुधासाठी गाय दिलेली होती जिला आपल्या पार्लरमध्ये काम दिलं होतं त्याच रुमाचा मुलगा त्याचं नाव आहे तुषार हा तरुण गाडी ठेवणारा आणि फोन करणारा होता आता एवढं सगळं होतं मग इतक्या वेळ इतक्या दिवस ही रुमा आणि हा तुषार हे पोलिसांना फिरवत का होते ही सगळी नाटकं का, का करत होते शोधण्याचं नाटक का करत होते आणि राजेश आणि बबिता हे नक्की कुठं होते पोलिसांनी तुषार आणि त्याची आई रुमा यांना आता संशय आलेलाच होता त्यांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी पोलिसी पद्धतीने पोलिसी खाक्या दाखवून जेव्हा चौकशी केली त्यावेळेस जी घटना समोर आली ती खरोखरच दृश्यम पिक्चरचा बाप होते आता ही घटना नक्की काय होते बघा राजेश आणि बबिता पत्नी आहेत त्यांना मुलबाळ नाहीये आणि पहिली पत्नी आणि पहिल्या पत्नीचा मुलगा वगैरे हे जे आहेत त्यांच्याबरोबर घरच्यांबरोबर संपर्क नाही आहे फक्त बबिताच्या घरची मंडळी सासूरवाडीची मंडळी दुसऱ्या बायकोच्या सासूरवाडीची यांच्याबरोबर संपर्क आहे आणि या पत्नींचा इकडं संसार चाललेला आहे आता या सगळ्या संसारामध्ये अगदी सगळं आनंदाने चाललेलं होतं त्याच्यामध्ये एका आबला नारीची एंट्री होते ही आबला नारी तिचं नाव आहे रुमा रुमा म्हणजे रुमा ओमवीर सिंह आता ही जी आहे हिच्या पतीचं दहा वर्षापूर्वी निधन झाले आणि तिला एक तरुण मुलगा आहे एक बारा वर्षाची मुलगी आहे घरची परिस्थिती हालाकीची आहे त्यामुळे राजेश आणि बबितानं तिला पार्लरमध्ये काम दिलं त्यानंतर आता काम करता करता पुढं असं झालं की राजेश बरोबर ती हिचं सूत जुळलं आणि राजेश जो आहे तो हिच्यावरती जास्तच मेहरबान झाला आणि मग हिच्यावर प्रचंड पैसे वगैरे उधळायला लागला आणि तिला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तो तिला द्यायला लागला आणि पुढं आता त्यांचं हे जे जवळचे संबंध निर्माण झाले होते त्याच्यातनं अशी गोष्ट पुढं आली की आता आपण काही दिवसात लग्न करू वगैरे इतकं ते पतीपत्नीप्रमाणे राहायला लागले होते पण काही महिन्यापूर्वी या दोघांच्यामध्ये रुमा आणि हा जो आहे यांच्यामध्ये वाद झाला राजेशमध्ये वाद झाला भांडण झाली आणि त्यावेळेस राजेशनं तिच्यावरती हात उगारला तिचा प्रचंड अपमान केला आणि ही गोष्ट तिला सहन झाली नाही आणि ही रागवलेली महिला ही रुमा हिनं एक भयंकर प्लॅन करायला सुरुवात केली आता ही जी रुमा आहे तिचा अजून एक प्रेमी होता त्याचं नाव आहे मुकेश अमरसिंग आता हा रसीदपूर घडी या ठिकाणी राहणारा होता आता ह्याला तिनं बरोबर ती घेतला त्याचबरोबर ती या मुकेशचा एक पाहुणा होता किंवा जवळचाच एक नातेवाईक होता धीरज कुमार मुनेश्वर यालासुद्धा त्यानं बरोबरती घेतला अशा पद्धती आता धीरज कुमार कोण होता बघा धीरज कुमार हा किसान सहकारी समितीचा सभापती होता आणि आझाद किसान युनियन जी आहे त्या युनियनचा जिल्हाध्यक्ष होता तर अशा पद्धतीने एका मोठ्या पदावर असणारा हा तरुण आणि हा धीरज आणि मुकेश आणि ही आ, म्हणजे ही महिला आणि तिचा मुलगा या चार जणांनी मिळून राजेश आणि बबिता यांचा काटा काढायचा प्लॅन केलेला होता आणि याच्यात विशेष गोष्ट बघा राजेशच्या ओळखीचे धीरज आणि मुकेश दोघेही त्यांच्या ओळखीचे होते म्हणजे जे चार मारेकरी होते ते सगळे राजेशला ओळखणारे होते राजेशनं शिवलोक कॉलनी जी आहे त्या कॉलनीमध्ये सात लाख म्हणजे जे घर होतं त्याचं त्या घरावरती सात लाखाचं कर्ज घेतलेलं होतं आणि त्या कर्जासाठी जामीनदार धीरज आणि मुकेश होते तर आता या ठिकाणी हे दोघं आणि हे माईलेक ह्या सगळ्यांनी मिळून यांना मारण्याचा जो प्लॅन केला होता त्या प्लॅनप्रमाणे आणि त्याच्यानंतर होणारा फायदा ते काय होतं बघा तर ह्यांनी हत्या करून एकतर बदला घ्यायचा कारण ह्यांनी अपमान केला होता राजेशनं दुसरी गोष्ट यांची सगळी संपत्ती आपल्याला हडप करायची आहे कारण यांच्या पाठीमागं कुणीच नाहीये हे दोघं नवरा बायको गेल्यानंतर त्यांना कोणी संपत्त संतती नाहीये त्यामुळे सगळी संपत्ती आपल्याला होईल आणि मग यांची दुकानं यांचं ब्युटी पार्लर यांचं घर हे जे काय असेल त्यांची संपत्ती ती सगळी आपल्याला होईल आणि इतर जी संपत्ती आहे ती संपत्ती तुषारला मिळेल आता बघा ही संपत्ती मिळण्यासाठी या मंडळींनी स्क्रिप्ट तयार केलेली आहे आणि ती स्क्रिप्ट अशी होती की राजेशचं नाव पती म्हणून या रुमानं स्वतःच्या आधार कार्डवरती लावलेलं होतं त्यामुळं तिनं या पैशासाठी स्वतःचा नवरा बदलला त्यानंतर तिनं मुलांच्या आधार कार्डवरती सुद्धा त्या बापाचं नाव बदललं आणि मुलांच्या कागदपत्रांवरती सुद्धा या राजेशचं नाव तिनं ना लावून घेतलं कारण एकदा राजेशची हत्या झाली की आपोआपच ती जी काही संपत्ती असेल ती सगळी आपल्या मुलांच्या नावावर झाली पाहिजे आणि यासाठी त्याला मारण्याच्या अगोदरच यांनी हा सगळा प्लॅन केलेला होता आणि मारण्याच्या अगोदरचा प्लॅन होताच होता पण मारल्यानंतरचा सुद्धा एक जबरदस्त प्लॅन यांनी केला होता आता याच्या हत्येचा दिवस उजाडला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस दुपारची वेळ होती राजेश घरी होता आणि बबिता जी आहे ती पार्लरमध्ये होती आणि याची सगळी माहिती या रूमाला होती कारण शेवटी त्याचे एकदम जवळचे संबंध होते त्यामुळे आता रुमा जी आहे ती राजेशच्या घरी गेली त्यानंतर मग त्याच्याबरोबर काय लाडीगोडी चहापाणी वगैरे झालं आणि त्यानंतर या ठिकाणी रुमाचा दुसरा प्रियकर जो आहे मुकेश हा तिथं आला आता या दोघांचं काय चाललेलं आहे ही गोष्ट याला माहीत नाही आता मुकेश तिथं आला त्या मुकेशबरोबर काय यांची बोलाचाली झाली आणि अचानकपणे त्या रुमानं आणि मुकेशनं याच्यावरती हल्ला केला राजेशवरती हल्ला केला त्याचा गळा ओळायला सुरुवात केली त्याला त्या ठिकाणी बेशुद्ध पाडलं आणि कुऱ्हाडीनं वार करून त्याला ठार मारलं आणि त्याची बॉडी जी आहे ती तशीच त्या घरामध्ये टाकून दिली आणि रुमा आणि मुकेश हे दोघंही रुमाच्या घरी आले आता घरी आल्यानंतर पुढची पाळी होती बबिताची आता या बबिताला आणायला रुमाचा मुलगा तुषार जो आहे तो ब्युटी पार्लरमध्ये गेला आता हा जो तुषार आहे तो त्या बबिताला मम्मी मम्मी म्हणायचा आणि बबितासुद्धा त्याच्यावरती मुलासारखं प्रेम करायची आणि त्या मम्मीला यानं गाडीवर बसवलं आता तिला ह्यांचं काही लपडंबिपडं काही माहीत नव्हतं ती आपलं त्यांना सगळं आपल्या घरातलं समजायची त्यांना मुलांसारखं मानायचे तर त्या मम्मीला यानं गाडीवरती बबिताला गाडीवर बसवलं आणि हे तिला घेऊन घरी आला घरी आल्यानंतर आता बाकीचे मारेकरी त्या ठिकाणी होतेच या ठिकाणी बबिताचा गळा आवडला आणि तिची सुद्धा हत्या करण्यात आली नंतर राजेशचं जे प्रेत त्याच्या घरामध्ये पडलं होतं ते प्रेत गाडीमध्ये रुमाच्या घरी आणलं आणि त्या घरामध्ये एक म्हणजे अंगणामध्ये एक मोठा खड्डा उपाला आणि त्या खड्ड्यामध्ये ते प्रेत गाडलं आणि त्याच्यावरती एक भिंत उभारली एका बाजूला त्या राजेशची अशा पद्धतीनं विल्हेवाट लावली आणि दुसऱ्या बाजूला एक जवळच गोठा होता त्या गोठ्यामध्ये खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये बबिताचं प्रेत जे आहे ते गाडलेलं होतं आणि आता यांचा खून झाला यांना खड्ड्यामध्ये गाडलं आणि आता सुरू झाला होता दृश्यमचा नवा खेळ खेळ काय होता बघा त्या बबिताचा मोबाईल जो आहे तो मोबाईल मुरादाबादला जाऊन एका चालत्या ट्रेनमध्ये ठेवण्यात आला होता आणि त्यामुळे ट्रेन ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी त्या बबिताचं लोकेशन दिसत होतं दुसरी गोष्ट राजेशचं मोबाईल जो आहे त्याचं सिम कार्ड काढण्यात आलं होतं आणि ते सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि ते विविध राज्यामध्ये विविध भागामध्ये फिरवण्यात येत होतं तिसरी गोष्ट राजेशची जी स्कूटी आहे ती स्कूटी हरिद्वारला नेऊन त्या ठिकाणी पार करण्याचा प्रयत्न झालेला होता चौथी गोष्ट दुसऱ्याच्या मोबाईलवरून बबी त्याच्या आईला फोन लावलेला होता आणि पाचवी गोष्ट लक्षात घ्या की कोणालाही संशय येऊ नये यासाठी या रुमा आणि रुमाचा मुलगा तपासामध्ये मदत करत होते त्यानंतर शोधण्याचं काम करत होते ही सगळी नवटंकी करत होते आणि तपास लवकर लागावा यासाठी पोलिसांवरती दबाव आणत होते आणि शिवाय तिनं काय केलं होतं पार्लर जे आहे ते पार्लर उघडलं होतं आणि पार्लरचं काम सुद्धा सुरू केलेलं होतं एवढंच नाही तर पार्लरमध्ये काम करणाऱ्या ज्या मुली होत्या त्यांना पेमेंट पण हिनं केलेलं होतं एवढं सगळं यांनी केलं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी पोलीस ते पोलीसच सा आहेत आणि त्यांनी या घटनेचा बरोबर तपास लावला लावला म्हणजे लावलात आणि चार आरोपी जे आहेत त्यांना गजाड करण्यात आलं आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा लक्षात घ्या तुमच्याकडे किती पैसे आहे तुमचा इन्कम किती आहे तुमची संपत्ती किती आहे हे तुमच्या घरातल्या लोकांशिवाय इतर कुणालाही कळता कामा नये उलट काय होतं आपण मोठेपणा करण्याच्या नादामध्ये फुशारकी मारत बसतो आणि नंतर आपल्याला त्याचं दुःख भोगायला लागतं किंवा लोक त्याचा गैरफायदा घेतात त्यामुळे काही गोष्टी बाहेरच्यांना अजिबात कळून देऊ नका फक्त तुमच्या घरातल्या कुटुंबांना फक्त ही गोष्ट माहिती असली पाहिजे त्यानंतर लग्न झालेल्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की घरवाली ही तुमच्या आयुष्यभराची साथ देणारी आहे आणि बाहेरवाली जी असते ना ती केवळ तुमच्याबरोबर स्वार्थासाठी येत असते त्यामुळे आपण नीट वागलं तर नीट होतं आणि जर चुकीचं वागलं तर मात्र कायमचं नीट होतं त्यामुळे आपण कसं बघायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं असो आता या सगळ्या घटना आपल्याला प्रचंड धडा देणाऱ्या आहेत यातनं आपण काय धडा घेतोय हे आपापल्या आप हातामध्ये आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला जरूर कळवा पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र